महाराष्ट्रामधल्या 6 शहरांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोल्हापूर बीड मध्ये कडकडीत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. तर सांगली सातारा बारामती पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलाय. यामध्ये फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व काही बंद आहे. कोरोना उद्रेकामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये उद्यापासून लॉकडाऊन सुरू होईल तर बीडमध्ये 3 दिवसांचा लॉकडाऊन असेल. राज्यातील हे 6 शहर आहेत की ज्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आलाय. यामध्ये अहो उरका लवकर लवकर थांब ना, जेवण तर सुखाने करू दे. अहो बा तसं नाही, ताईले वाटलं खताची दुकानं बंद होतील म्हणून बोलते बा ती. हा मग सकाळी दुकान 11 वाजेपर्यंत चालू असते. हो का, मला तर माहीतच नाही. आता तुम्ही पण मंत्र्यासारखे भाषण द्या. अहो तसं नाही, आता वाजले पा बरं किती, 9 वाजले. एक तर तुम्हाला तालुक्याला जावं लागते. काय साले बा, झालं का माया तर कधीच झालं. चल दे बरं लवकर पैसे. कसे बसे एवढेच पैसे राहिलेत, यात येईल ना खत. मागच्या टायमाला तर 200लेच भेटलं होत. पाहू साले बा, मी खत घेऊन येतो, तुम्ही वा पुढे वावरात. वा मास लावून जावा. तेवढी आहे मले, हे तो पहिले लावा लागेन बा. गरीबाले कुठे झेपणार आहे दंड भराले. हो मालक, अहो थांबा थांबा. अहो दुकान बंद नका करू. काय झालं? अहो मालक खत पाहिजे होतं. एवढा वेळ का झोपला होता का? ओ मालक, या कोरोनाचा ना टाइमच असा आला. आता हेच तर कसे बसे जमले बा पैसे. पा काहीतरी. बरं दे लवकर पैसे. अरे हे तर 200 रुपये आहे, 500 रुपयाची झाली एक थैली. कसं काय? या कोरोनाच्या ना भाव वाढले. पण मागच्या टायमाला तर 200चीच होती, आता 500 कसे काय? घ्यायची आहे तर घे, नाही तर जाऊ दे. ए लाव रे चल. ओ मालक पहा काहीतरी. ओ मालक, अहो पहा काहीतरी पाहो.
ओ मालक, ओ असं नका करू ओ मालक। अरे देवा, काय रोग आहे रे हा? वर्ष होत आलं या कोरोनाले, या कोरोनार लय वाट लावली। जे भाव होते त्यातही भाव वाढ केली। मग आमच्यासारख्या शेतकऱ्यानं काय करावं? काय रोग आहे काय समजाले पण मार्ग नाही। माणूस माणसाले घाबरायला लागला। काय करावं या कोरोनाला आणि या भाववाढीला? काय दाजी आले? खत नाही भेटलं वाटत।
साले बॉ तुम्ही जा घरी, मी पाहतो काय ते।